नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिकन चीज रोल। हे विदाउट ईस्ट बनवणार आहोत आणि हे आपण घरच्या घरी बनवतो। हे आपल्याला पार्टीसाठी छान आहे, मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी चालतील, किटी पार्टीसाठी आपण स्टार्टर म्हणून पण ह्याचा छान वापर करू शकतो। तर आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। आपण चिकन मीठ आणि हळद टाकून वाफलवून घेतले आणि बोनलेस केले आणि बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। गाजर किसून घेतलं आहे, सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, स्वीट कॉर्न आहे, तेल आहे, दूध आहे, कांदा बारीक उभा चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, प्रोसेस चीज आहे, बारीक मिरची चिरलेली आहे, ब्लॅक पेपर काळा मिरा आहे, चिली फ्लेक्स आहे, ऑरपर्पलस फ्ला मैदा, दही आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, मिक्स हर्ब आणि मीठ। आपण मैदा घेतो, आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकली, बेकिंग सोडा, साखर घालत आहोत। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। आपण यामध्ये 2 चमचे दही घालून घेत आहोत। आपण यामध्ये थोडं 1.5 चमचा तेल घालत आहोत। आपण सर्व मिक्स करून घेऊया। हे आता आपण याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून डो भिजवून घेत आहोत। आपण यामध्ये ईस्ट घातले नाहीये, विदाउट ईस्ट आपण हा ब्रेडसाठी लागणार आपण हा डो करून घेत आहोत। आणि आता आपला हा छान मळला गेलेला आहे, आपण 10 मिनिटं त्याला झाकून ठेवूया म्हणजे तो जरा फुगेल। आपलं गॅसवर तेल ठेवलंय, आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल तापलेलं आहे। आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया, कांदा थोडा मऊ होऊ देऊया। आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकत आहोत। गाजर घालून घेत आहोत आपण यामध्ये। सिमला मिरची घालत आहे, आपण यामध्ये स्वीट कॉर्न घालून घेत आहोत। आपण यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेत आहोत, चिली फ्लेक्स घालत आहोत, ओरिगॅनो घालत आहोत, मिक्स हर्ब आणि आपण हे चिकन घालून घेऊया यामध्ये। छान परतून घेऊया, आपण यामध्ये चिकन मध्ये वाफलवताना मीठ टाकलं होतं तर आपण थोडं भाज्यांपुरतंच मीठ यामध्ये घालून घेत आहोत। थोडी कोथिंबीर घालून घेत आहोत, तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही कांद्याची पात घाला। आपण यामध्ये 1 टेबलस्पून मैदा घालून घेत आहोत, अर्धी वाटी दूध घालून घेत आहोत, आता सर्व छान एकत्र करून घेऊया। आपण हे कढईतनं काढून घेतलेलं आहे आणि एकदम ड्राय झालेलं आहे, पहा त्याच्यामध्ये बिलकुल मॉइश्चर नाही, परफेक्ट आपलं मिश्रण झालेलं आहे, स्टफिंग झालेलं आहे। आता आपण रोल्स करायला घेऊया। आपण हे 20 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं आणि आपला हा डो असा झालेला आहे, बघा मस्त व्यवस्थित तयार झालेला आहे। आपण त्याला थोडासा पिठाचा हात लावून घेऊ, डोचे इक्वल पोर्शन मध्ये भाग करून घेऊया।
आपण याचे 6 गोळे करून घेतले आणि आपण आता रोल्स करून घेऊया. जर आपण पीठ लावून घेऊया गोळ्याला आणि आपण छान याची अशी ओव्हल शेपमध्ये एक पोळी लाटून घेऊया. आपण यामध्ये 1 टेबलस्पून चिकनचं मिश्रण घालून घेऊया आणि यामध्ये आपण चीज स्टफ करूया. आपल्या आवडीनुसार आपण चीज घालू याच्यामध्ये. साईडने असं फोल्ड करून घ्यायचं, या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं, हे असं दाबून घ्यायचं आणि असं घट्ट आपण याचा रोल बनवून घेऊया. हा आपला असा रोल तयार झालेला आहे. आपण बाकीचे सुद्धा रोल तयार करून घेऊया. सर्व आपण सर्व रोल करून घेतलेले आहेत आणि आपण हे कपड्याने झाकून 10-12 मिनिटं ठेवूया, मग बेक करणार आहोत. आपण 12 मिनिटं हे झाकून ठेवलं होतं कपड्याने. आता आपण यावर दूध लावून घेऊया, त्यामुळे आपलं छान वरती रंग येतो रोलला. आपण अंडा पण फेटून लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. मी दूध लावत आहे. आपण यावर तेल लावून घेत आहोत. आपले चिकन रोल्स रेडी झालेले आहेत. आपण हे ओव्हन मध्ये 180 डिग्रीला 30 मिनिटांसाठी बेक करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपण हे कढईमध्ये सुद्धा बेक करू शकतो. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटन मध्ये देते. आपण याच्या आधी गार्लिक ब्रेड केला होता, त्याबद्दल तुम्हाला ते दिसेल आय बटन मध्ये. तर आपण हे आता ओव्हन मध्ये बेक करूया. आपले हे चीज रोल बेक झालेले आहेत आणि आपण आता हे डिश मध्ये सर्व करून घेऊया. हे चिकन चीज रोल आहेत, हे आपण विदाउट ईस्ट बनवलेत. तुम्ही सुद्धा करून पहा आणि मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. आणि असंच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.